शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा आज पहिलाच दिवस आहे. या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला दिसून येत आहेत. अजित पवारांची साथ सोडलेले के पी पाटील आणि ए वाय पाटील या मेहुण्या पाहुण्यांनी देखील पवारांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं देखील पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. घाटगेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा आता आणखी एक नेता पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. तो नेता नेमका कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. राहुल देसाई ज्यांनी नुकताच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत. ते राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राहुल देसाई यांनी शरद पवार यांच्यासोबतच जयंत पाटील यांचीही भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राधानगरीची उमेदवारी मिळावी यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती आहे. घाटगेनंतर देसाई हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे के पी पाटील ए वाय पाटील यांच्यानंतर आता राहुल देसाई हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आमदार के पी पाटील आणि त्यांचे मेहुणे ए वाय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही मेहुणे पाहुणे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं देखील बोललं जात आहे. तर दुसरीकडे राहुल देसाई हेही याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे ते शरद पवार गटात जाऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपमधलं आता दुसरं नाव राहुल देसाई असेल का हे येत्या काळात पाहावं लागेल.